आता पुण्यात सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत आणि पुण्यातील 97% भाग खुला करण्यात आला आहे। त्यामुळे बाहेर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी मास्क वापरावा, तसेच दुकाने, ATM, खाजगी कार्यालये अशा प्रकारच्या ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपल्या सुरक्षिततेवर भर द्यावं असं आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलं आहे। पाहूयात ते नक्की काय म्हणालेत। कंटेनमेंट झोनच्या बाहेर आता लोकांना अधिक जास्त दक्षता घ्यावी लागेल आणि अशी दक्षता घेताना आपण दुकानामध्ये किंवा भाजी आणायला, दूध आणायला जेव्हा जातो त्यावेळी योग्य ती काळजी घेतली पाहिजे। शक्यतो पूर्ण वेळ मास्क आपल्या तोंडावर राहील आणि हातामध्ये जर हातमोजे वापरता आले तर जास्त चांगलं होईल। 55% रिलीफ हा केवळ मास्क वापरल्यामध्ये मिळतो आहे आणि नंतर एखादी वस्तू दुकानात घ्यायला गेल्यानंतर योग्य ते डिस्टन्स 2 लोकांच्यामध्ये राहील हे बघितलं पाहिजे। काउंटरवर एकाच वेळी गर्दी करता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। किंवा हळूहळू आता खाजगी कार्यालय पण सुरू होतील त्यावेळी देखील लोकांनी खाजगी कार्यालयामध्ये फार गर्दी असेल तर थोडा वेळ बाहेर थांबलं पाहिजे। ATM बाहेर फार मोठी रांग असेल तरीसुद्धा एकमेकात गर्दी न करता जास्त स्पेसिंग ठेवून कसं उभं राहता येईल हे या सगळ्याबद्दलचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पुणे महापालिका बनवत आहे आणि लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल, त्याचा मार्गदर्शक म्हणून त्याचा वापर करता येईल।